या बातमीचे प्रायोजक आहेत एल्टीमार्ट ऑनलाइन शॉपिंग स्टोर वाशिम। सर्व प्रकारची खरेदी आता एका छताखाली। सेफ्टी बी, सेविंग बी। नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहता वत्सगुल मलायू। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या लॉकडाऊन काळात धान्य, किराणा, राशन आदी वस्तूंचे वाटप करताना आपण अनेकांना पाहिलं असेल। लॉकडाऊन उत्तर उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये समाजातील त्या अनेक गरजूंना मदतीची आता खरी गरज असताना मदतीचा हा ओघ मात्र हल्ली कुठे दिसत नाही। डिजिटल प्रमाणपत्राचे फोटो माध्यमावर प्रकाशित करणारे ते असंख्य कोरोना योद्धे देखील हल्ली गायब झालेत। मात्र लॉकडाऊन दरम्यान आणि लॉकडाऊन उत्तर काळात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती शाखा देवगडच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत मदतीचा ओघ कायम ठेवला आहे। दरम्यान पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या देवगड शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी कणकवली तालुक्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाला भेट देत 10,000 रुपयाच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहेत। राज्यात शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्येही सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे। दरम्यान असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात संघटनेच्या देवगड पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन तेथील वृद्धांशी आपुलकीने संवाद साधत धान्य, आटा, तेल, वाफ घेण्यासाठी स्टीमर, सॅनिटायझर, डायपर, कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंची आश्रमाला भेट दिली। यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन जाधव, तालुकाध्यक्ष आनंद जाधव व शिक्षक दामोदर चौधरी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वृद्धाश्रमातील वृद्धांना मार्गदर्शन केले। यावेळी संघटनेचे जिल्हा नेते तथा केंद्रप्रमुख अशोक जाधव, जिल्हा सचिव अमित ठाकूर, तालुका सचिव प्रकाश वाडकर, ज्योती वाडकर, दामोदर चौधरी, मंगेश देवके आदी शिक्षक वृंदाची उपस्थिती होती। आपले कुटुंब आणि सुखियांपासून दुरावलेल्या वृद्धाश्रमातील त्या शेकडो वृद्धजनांना आपुलकीचा आधार देणे हा या उपक्रमामागील उद्दात्त हेतू होता। पाहुयात वत्सगुल मलायूचा हा खास रिपोर्ट। कोरोनामुळे सर्व जग चिंताग्रस्त आहे, त्यातल्या त्यात वृद्धांना कोरोनाचा जास्तच धोका। नेमकी हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीने वृद्धाश्रमाला दिलेली ही भेट या शिक्षकांचे खरे शिक्षकपण सिद्ध करते। पाहत रहा वत्सगुल मलायू, आपली संस्कृती, आपला वसा। पाहत रहा वत्सगुल मलायू, आपली संस्कृती, आपला वसा। महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटना सिंधुदुर्गच्या वतीने असलदे येथील दिविजा वृद्धाश्रम येथे प्रत्यक्ष जाऊन जीवनावश्यक वस्तूंची सुमारे 10,000 रुपये किमतीच्या वस्तूंची भेट देण्यात आली। यापूर्वीच या संघटनेनं देवगड येथील कोविड केअर सेंटरला स्टीमर भेट दिली होती। महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटना ही संपूर्ण राज्यामध्ये सुमारे 27 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे, परंतु ही संघटना सामाजिक कार्यामध्ये कायमच अग्रेसर राहिलेली आहे। गेल्या वर्षीचा जर महापूर आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर त्या महापुराच्या वेळी संपूर्ण राज्यभरातून संघटनेनं मदत कार्य पोचवलेलं होतं। काल या ठिकाणी आपण जे आश्रमाला आपण भेट दिली त्यांना भेटून थोडंसं आपल्याला समाधानी झालं आणि दुसऱ्या क्षणी मन थोडंसं हिरकावूनही गेलं। खरंच वृद्धाश्रमांची गरज आहे का, दोन्ही प्रश्न या ठिकाणी सातत्याने भेडसावू लागले। त्या आजोबाजीकडे पाहिल्यानंतर फार समाधानी झालं आणि नंतर असं लक्षात आलं की यांना या ठिकाणी येण्याची गरज का वाटली। आज या ठिकाणी आपण संपूर्ण याच्यामध्ये पाहतोय तर या ठिकाणी आज खरंच आजोबाजींची गरज आपल्या घरामध्ये आहे।
आपल्या मुलांना मार्गदर्शनाची प्रेरणा देण्याचं काम ते करत असतात. आपल्या नातवंडांना जवळ घेणं, नातवंडांना प्रेमाशी बोलणं, नातवंडांना गोष्टी सांगणं हे आजोबा आजी करतात आणि ही जुनी माणसं या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि अशा वेळी ह्या वृद्धाश्रमामध्ये ही जी आजोबा आजी आलेले आहेत त्यांना पाहून असं वाटतं की खरंच आज आपण पुढे चाललेलो आहोत. ती गरज नाही आहे तरी सुद्धा वृद्धाश्रमामध्ये ही माणसं येतात आणि त्यांची सुखदुःख आहेत. कोणाशी आपण कोणाशी बोलू शकतो नाही बोलू शकत आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत. वृद्धाश्रमाची गरज नाही नकोच असं आमचं ठाम मत आहे.